श्रीकाल जय जिनेंद्र केम छो कसं काय मी तुमच्या सर्वांची लाडकी अंकल गौरी मनाबास आणि भुक्कड या सिरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. सो मी आहे जळगावातील टावर चौकाच्या थोडं पुढे, टावर तुम्हाला दिसतच आहे. आणि आजच्या भुक्कड या ब्लॉग मध्ये आपण खाणार आहोत बर्फाचा गोळा आणि सोडा. तर हे यमक खूप छान जुडलेलं आहे आणि म्हणूनच मी ह्या दोन गोष्टी एका ब्लॉग मध्ये खाणार आहे. सो तुम्हाला जास्त जागा दाखवायची गरजच नाही. हे आपलं टावर चौक आहे आणि इथंच मुस्कान कोल्ड ड्रिंक आहे, तिथून आपण गोळा खाणार आहोत. कोणता खाणार आहोत ते मला माहिती नाही, तर आपण त्यांना विचारूया. सो गोळा प्रत्येक जणाने खाल्लाच असेल, पण आज तो कसा बनतो ते आपण पाहणार आहोत. आणि मी दोन गोळे खाणार आहे, एक साधा खाणार आहे काला खट्टा आणि त्याच्यानंतर एक मावा खाणार आहे चॉकलेट मावा. सो आता हा माझा काला खट्टा गोळा बनतो. मसाला गोळा स्पेशल काला खट्टा. ओके, तर आहे आपला काला खट्टा गोळा. सो आपला हा काला खट्टा गोळा आहे, खूप वर्षांनंतर मी खाते. आणि लहानपणी हा खायचा, कारण की याच्याने ना जीभ पण काळी काळी होऊन जाते. या गोळ्यावर मसाला टाकून जर खाल्लं ना तर ते अजून छान लागतं. सो आपला काला खट्टा गोळा आता संपलाय आणि आता आपण घेणार आहोत मावा गोळा. गोळा खाऊन झाल्यावर आपली जीभच होते. सो मी अंकल गौरी मनभास आज गोळा बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार पण आहे. सो स्टार्ट करायचं, जास्त काही करायचं नाही आहे. आणि हा गोळा मी बनवलाय एक उपर सिलेंडर काढी लगा दो. थोडा तिरप झालेला आहे बट मी बनवलाय बाई. ओके, हा मी बनवलाय पण याच्यावर जो रंग आहे ना तो आता टाकून देणार आहे. तो कोणता कलर टाकू? हाच चॉकलेट. चॉकलेट आणि हा मी बनवलेला कुपोषित माव्याचा गोळा आहे. कुपोषिता येतो, त्यांनी बनवला असता तर अजून छान बनवला असता. पण ठीक आहे, मी हा खाते हा हुक्काने. याच्यावर मसाला टाकायची गरज नसते. मानाचा मावाचा गोळा आहे जो मी बनवलेला आहे. लहानपणी हा 5 रुपयाला भेटायचा आणि जो काला खट्टा असतो तो 2 रुपयाला भेटायचा. आता काला खट्टा 10 रुपयाला भेटतो आणि हा 20 रुपयाला भेटतो. हा आहे यांनी बनवलेला गोळा, एकदम छान सुंदर मोठा. आणि हा होता माझा कुपोषित. सो गोळा बनवला आहे, गोळा खाल्ला पण आहे आपण. आपण त्यांच्याशी बोलूयात की गोळा बनवण्यासाठी काय काय मेहनत घ्यावी लागते. तर दादा दिवसाला किती बर्फ लागतो तुम्हाला? 100 किलो बर्फ लागतो. आणि हे जे मावा गोळ्याचे जे सिरप आहे ते स्वतः बनवतो आम्ही घरी. स्वतः मावा आणून सना कलर सँड वगैरे आणून सना सकाळी 7 वाजता बनवतो त्याला. अच्छा. आणि सगळ्यात जास्त लोकांना सगळ्यात जास्त आवडणारा गोळा कोणता आहे? एक चॉकलेट मावा गोळा असतो और एक काला घट्ट साधा असतो जो मला पण आवडतो. तर मुस्कान कोल्ड ड्रिंक्स म्हणून ही एक गाडी आहे इथं आणि ती कुठे तुम्हाला सांगायची गरज नाही. बिलकुल तुम्ही जर आले टावर चौकात, टावर मी तुम्हाला दाखवलंय, टावर पासून सरळ जायचं आपल्या कोट चौकाकडे रस्ता, तसं तुम्हाला ही गाडी लागेल. पण ही रात्री तुम्हाला इथं भेटणार नाही, कारण ही गाडी रात्री लागते 17 मजलीच्या गेट जवळ. सो आता आपण गोळा खाल्ला आहे आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं काला खट्टा गोळ्याची किंमत आहे 10 रुपये आणि मावा गोळ्याची किंमत आहे 20 रुपये. तर आता आपण जाणार आहोत सोडा पिण्यासाठी. सो चलते हे. सो मुस्कान कोल्ड ड्रिंक जवळ ना आपण गोळा खाल्लेला आहे आणि इथून आता आपण जातो आहोत सोडा पिण्यासाठी. आपण उसाचा रस पिला असता पण आता मला सोडा प्यायचा आहे म्हणून आपण सोडा प्यायला जाऊया. फार लांब नाही जायचं आपल्याला, काहीच क्षणांचा अंतर आहे. सो आपण यू पोहोचून जाऊ तिथं. सो चलते.
सो खूप मोठं अंतर काही नव्हतं, एकदम छोटंसं अंतर होतं. तर महावीर स्ट्रॉंग सोडा इथं आपण आलो आहोत आणि तुम्हाला वरती ही 17 मजली दिसतच असेल, तर या 17 मजलीच्या बिलकुलच खाली सोड्याची गाडी आहे आणि आता इथून आपण सोडा पिणार आहोत. तर मला सोड्याबद्दल काही इतकं नॉलेज नाही आहे, बट मी गोटी सोड्याबद्दल ऐकलंय, पण आपण त्यांना विचारूया की मी कोणता सोडा प्यायला पाहिजे. भैया आपको क्या लगता है मैंने कौन सा सोडा पीना चाहिए? काला खट्टा मैंने पिया है, ऑरेंज भी मैंने पिया है. एक खाने के बाद पीते है क्या या कैसे? खाने के बाद क्या? मसाला सोडा पीते हैं. अच्छा, जैसा डाइजेशन अच्छा होता है. हाँ हाँ हाँ, गोटी सोडाच, गोटी सोडाच मी फायनल करते. अच्छा डाल के पीना. सो हा आपला गोटी सोडा आहे. फर्स्ट टाइम मी पिते हा. एक्सप्रेशन वरनं तुम्हाला कळालं असेल. इतर वेळेला जेव्हा मी पिते तेव्हा मी काला खट्टाच पिते, पण मी आताच गोळा खाल्ला होता म्हणून गोटी सोडा. याच्यातलं संपलंय हेच बाकी आणि इथे उतरायला वेळ लागतोय. डर पण आला छान. फायनली डन गोटी सोडा. सो आपण गोळा खाल्ला आहे आणि सोडा पण पिला आहे. सोडा पितानाचे माझे एक्सप्रेशन तुम्ही नक्कीच पाहिले असाल, छान होता, नवीन काहीतरी. पण मी याच्यानंतर कधीच गोटी सोडा नाही पिणार, मी माझा काला खट्टाच पिणार आहे. सो हे दोघं ठिकाणं जळगावमध्ये आहे, तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही केव्हाही येऊ शकता. उन्हाळ्यामध्ये सोड्याची गाडी तर नेहमीच असते. सो आपण ह्या बुक्कळ ब्लॉग मध्ये गोळा खाल्लेला आहे, दोन गोळे खाल्ले आणि सोडा पण पिलेला आहे, गोटी सोडा पिलेला आहे. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या एरियात जर असं कोणतं ठिकाण असेल जिथं मी फूड ब्लॉग बनवू शकते ते नक्की कमेंट करून सांगा. सो विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ.